हाय मित्रांनो, आपला आठवले अंकल चॅनलला तुमचं स्वागत आहे. आणि मी आता बघायला चाललेलं आहे धर्मवीर 2 आनंद दिघे साहेबांचं सेकंड पार्ट हे मूवी आहे. आणि ठाण्याचा वाट किती पण बोललं तर कमी आहे, पण तरी पण आज पण आनंद दिघे साहेबांचं नाव घेतलं ना तरी पण डोळ्याला पाणी येतं. काय माहिती काय, ते देव माणूस होता आणि ठाण्याला काय काय करून गेला. अजून पण जो आहे, तुम्ही ठाण्याला गेला ना माहिती पडतं ते की काय काय करून गेलं देव माने, काय काय बनवलेलं आहे. गार्डन असू द्या, हॉस्पिटल असू द्या, काय पण असू द्या, पण हे मूवी बघूया. काय सर्व जागावर ठाणे बघा, कल्याण बघा, टिटवाला कुठे पण बघा, हे मूवी हाऊसफुल आहे. पण आपला इथे गॅलेक्सीला सीट भरपूर आहे, तिकीट भेटते. आणि मी हेच बोलणार की तुम्ही खारला आहे अंधेरी पार्लाला तर तुम्ही धर्मवीर 2 ठाण्याचा वाघ आनंद दिघे साहेब बघतात काय, बघायलाच पाहिजे. हा नाही बघितलं तर काय बघितलं. हा धर्मवीर 2 शर्माजी दो टिकट धर्मवीर 2 13 या 14 या 11 या 12 साइड में. हाँ हाँ बस ऑडियंस फुल है, फुल पब्लिक. चलो हे बघा धर्मवीर 2 ठाण्याचा वाघ आनंद दिघे साहेबांना बघायला. फर्स्ट पार्ट बघितलं असेल तर दुसरी पार्ट बघून बघा, विसरू नका. आणि आपला गॅलेक्सीमध्ये लागलेला आहे आणि सर्व जागावर फुल आहे. पण इथे काय माहिती आहे का, इथे सीट जास्त आहे, त्यामुळे अर्धा नाही तर हाय पब्लिक आहे. उद्या नाही मी बघितलं, फर्स्ट डे फसो, पण आज शनिवारी मी बघायला चाललेलं आहे ते आनंद दिघे साहेब धर्मवीर 2. आणि हे काय माहिती आहे का, हे मूवी आहे ना, हर एक महाराष्ट्रीयन माणसाला कोणी पण असू द्या, महाराष्ट्राचा हर एक प्रत्येक घराचा माणसाला बघायला पाहिजे. काय थोडं हे वाटतो की ठाण्याचा वाघ आला आपला, अरे ठाण्याचा वाघ आला, वाघ आहे आणि देव माणूस आहे असं वाटतं ना. हे मूवी बघितलं ना वाटतं की आनंद दिघे अजून पण आहे, आपला वीज संगठी आहे असं आहे ते. तरी हे आता हे मी तिकीट काढलेलं आहे मूवी बघून, ते इंटरव्ह्यूलचं काय आहे आणि इंटरव्ह्यूलच्या नंतर फुल मूवी काय रिव्ह्यू आहे ते मी बराबर ते गोष्टी सांगणार आणि माझं काय ओपिनियन आहे ते देणार. तर मित्रांनो बस एवढंच मी आता बघायला चाललेलं आहे, मी तुम्ही हे पिक्चर पाहू शकता. तर चला मित्रांनो बघूया धर्मवीर 2 आणि काय कसं बनवलेलं आहे, काय आहे त्याचा ओपिनियन तुम्हाला मी इंटरव्ह्यूल आणि इंटरव्ह्यूलच्या नंतर फुल मूवी रिव्ह्यू देणार. बस एवढंच, नमस्कार, जय हिंद.